प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश सोनी. आपण पाहतात विज्ञान टाइम्स. विज्ञान टाइम्स मध्ये मनपूर्वक स्वागत. लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचा दारुण पराभव झाला. आपल्या सोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरदराव सोनवणे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर महायुतीच्या एकाही नेत्याने या संदर्भामध्ये प्र शब्द काढलेला नाही. वास्तविक निवडणूक म्हटलं की जय पराजय होत असतो, परंतु आपला पराभव का झाला याचं आत्मचिंतन करणार आहेत का? किंवा जबाबदारी नेमकी कोणाची? ज्या मतदारांनी आढळरावांना मतदान केले त्यांनी नेमका अर्ज काय काढायचा? किंवा ह्या तिघांनी आढळरावांचं प्रामाणिकपणे काम केलं आहे का नाही केलंय? अशा अनेक शंका आहेत. आपल्यासोबत शरदराव आहे. दादा नमस्कार. जय शिवराय. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. शिवाजीराव आढळराव तुमची माहिती घेऊन पराभूत झाले. काय सगळं ठरून झालं की काय नेमकं समजायचं? नाही साहेब, बघा तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे जर आपण निकाल पाहिले तर याच्यामध्ये 7 वेळा निवडून आलेले रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री यांचा पराभव झाला. आपण जर पाहिलं असेल तर धुळ्याचे आणि राज्यामध्ये ज्याच्याकडे संरक्षणाची मोठी जबाबदारी होती डॉक्टर भांबळेसुद्धा त्या ठिकाणी पराभूत झाले. आपण जर पाहिलं असेल तर एवढा मोठा वसा आणि वारसा मुंडे परिवाराचा, माजी मंत्री कॅबिनेट महाराष्ट्र राज्य ज्यांनी ग्राम विकास खात्याचं काम केलं, ज्यांनी त्या विदर्भाला एक नव संजीवनी देण्यासाठी आणि विदर्भाचा नेहमी उत्कर्षाचा विचार केला, त्या आदरणीय पंकजीताई मुंडे यांचासुद्धा पराभव आपण पाहिला. त्यामुळे या सगळे जर मोठमोठे पराभव आपण जर पाहिले तर या पराभवामध्ये आज जर आपण शिवाजी आढळराव पाटलांचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संपूर्ण जो मोठा मुद्दा होता तो मुद्दा होता भावनिकतेचा. शरद पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, आणि तो एक मोठा गैरसमज झाला की संविधान बदलतं की काय, आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही अस्वस्थ आहोत, अशी एक भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत होती. आणि जशी व्यक्त झाली तसंच त्या पद्धतीचे मतदान पण झालं आणि पाहता पाहता शिवाजी आढळराव पाटलांचा मोठ्या प्रमाणामध्ये पराभव आम्हाला पाहायला मिळाला. जुन्नर तालुक्यामध्ये आपण सुरुवात करू. जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही होता, आशाताई होता, अतुल वेनके होते, शिवाजीरावांनी पक्ष बदलला, ॲडजस्टमेंट झाली, परंतु ठीक आहे, मधल्या काळात तुम्ही नव्हता. आशाताई बुचकींची सुद्धा एंट्री उशिरा झाली. वेगवेगळी लोकांमध्ये चर्चा होती की शरददादांनी सुद्धा आढळरावांचं काम प्रामाणिकपणे केलं का संशय निर्माण होतो. नाही बघा, गंमत अशी लोकशाहीची, विजय मिळाला की त्याच्यासाठी श्रेयवाद वेगळा ठरतो आणि पराभव झाला की त्याचं खापर फार महत्वाच्या लोकांच्या डोक्यावर फोडलं जातं. मी तर मधले 8 दिवस फक्त एक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची अडचण उभी राहिली होती आमच्या जवळच्या नातेवाईकांची, म्हणून त्यांना मदत करण्यासाठी मी परवानगी घेऊन, म्हणजे या सन्माननीय सर्व नेत्यांची परवानगी घेऊन, म्हणजे अतुल बेनकेंच्या कानावर घातलं मी, शिवाजी आढळराव पाटलांच्या कानावर घातलं, अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्व लोकांना सांगूनच मी मुंबईच्या दिशेने गेलो होतो. कारण अडचण मोठी होती. पण त्यानंतर त्याच्या आधी जर विचार केला तर मी माझ्या कामामध्ये आणि माझ्या मला दिलेल्या जबाबदारीमध्ये, माझ्याकडे जबाबदारी होती फक्त जुन्नर तालुक्याची आणि माझ्या पक्षाची, त्या जबाबदारीने मी काम केलं. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला ती अडचण मुंबईची दूर झाल्यानंतर ज्यावेळेला मी आलो तर ओतूरची एक लक्षणीय सभा आपण सर्वांनी मान्य केली आणि त्या नेत्या लोकांना ती आवडली की मोठी सभा झाली. परंतु यावेळेची निवडणूक ही मोठ्या प्रमाणामध्ये भावना शरद पवार साहेबांना आणि उद्धवजींना लोकांनी मान्य केलं आणि त्या अनुषंगाने ह्या निवडणुकीचा कौल आला. आणि मी काम केलं का नाही केलं, आता निवडणुकीनंतर पराभव झाला तर कोणाच्या कोणावर डोक्यावर खापर फोडायचं असतं. जर सगळे म्हणत असलं की शरद सोनी काम नाही केलं, मला दोषी म्हणत असेल, तर मला असं वाटतं की या पराभवाला कोणीही आपल्या अंगावर घ्यायची हिंमत ठेवत नाही आणि त्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारून मी काम केलं प्रामाणिकपणे, माझ्या कार्यकर्त्यांनी केलं, आम्हाला यश आलं नाही. पण तुम्हाला वाटणार असेल की तुम्ही सर्वांनी काम केलं आहे युतीमध्ये आणि शरद सोनी केलं नाही, तर तुमच्या सर्वांचं
जे काही समजा डोक्यावर पातळ काय ते माझ्या डोक्यावर घ्यायला मी तयार आहे. मी कुठल्याही पद्धतीची हिंमत किंबहुना कोणत्याही लोकशाहीच्या बाबतीतला निकालाला मी घाबरलो नाही. जो निकाल आला, जनतेने जो कौल दिला, तो कौल आम्ही स्वीकारलेला आहे, तो आम्हाला मान्य आहे. दादा, चर्चा सरळ आणि स्वच्छ झाली पाहिजे. छोटे लोकांच्या मनामध्ये समज असेल, गैरसमज असेल, माहिती खरी खोटी असेल माहीत नाही. तुम्ही या लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये ब्रश शब्द काढलेला नाही. ज्यावेळेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले, त्यांची तुमची भेट झाली अशी चर्चा होते. मधल्या काळामध्ये तुम्ही शरद पवारांना भेटले अशी पण चर्चा होते. आणि मग विधानसभेला कदाचित पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपल्याला जावं लागेल किंवा तसं तुमचे काही डायलॉग झाले असतील, कशाला माणसं दुखवायची म्हणून तुम्ही सॉफ्ट राहिलात अशी चर्चा होती. बघा साहेब, मला एक सूत्र कळालंय, फार उशिरा कळालं, की कुणाला नाव ठेवून आपल्याला आता कुणी चांगलं म्हणत नाही. ही परिस्थिती राजकारणामध्ये महाराष्ट्राची आणि देशाची झालेली आहे. देशभरामध्ये लोकांना नाव ठेवल्यामुळे फार मोठ्या वेळात जबाबदार पक्षाचं केवढं मोठं नुकसान झालं देश पातळीवर, हे माझ्यासारख्या साध्या माणसाने सांगायची काय गरज राहिलेली नाही. आपलं काम कसं चांगलं आहे, आपण काय केलं पाहिजे हे जर सांगत बसलो तरच मला असं वाटतं की आपली प्रतिमा समाजामध्ये जर व्यवस्थित राहील असं माझं मत आहे. कोल्हे साहेबांना नाव ठेवलं तर मला कोणी चांगलं म्हणेल अशी भावना जर कोणाची असेल तर मला असं वाटतं की ते चूक आहे आणि ते कोणी करूही नाही. शेवटी या मतदारसंघामधले प्रत्येकाचे संबंध प्रत्येकाशी असतात आणि राजकारणामध्ये एक सभ्यता आहे. राजकारणाची सभ्यता हल्लीच्या 5-10 वर्षामध्ये बिघडल्यामुळेच राजकारणावर लोकांचा विश्वास आता कमी होत चाललेला आहे. मला सुद्धा खात्री झालेली की आपण खूप काहीतरी वाह्यत बोलण्यामध्ये राजकारणामध्ये माझ्या राहिलेलं नाही. आणि म्हणून मी यावेळेला कुठलीही टीका सन्माननीय डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे यांच्यावर केलेलं नाही. मनाशी ठरलं होतं की आपल्या टीका करून राजकारण करायचं नाही. ही माझी भूमिका होती. पण आम्ही काम करायला पुढे थांबलो नाही. आम्ही आलेले पॅम्पलेट वाटणं, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं, त्यांच्याशी सुतवास करणं, तालुक्यामध्ये इथला उमेदवार आणि शरद पवारने दिलेली हाक याला उत्तर म्हणून सगळ्या मतदारसंघांवर सगळ्या बूथवर ऑलरेडी अमोल कोल्हे साहेब हे पुढे गेलेले आहेत. म्हणजे असा एकही विभाग नाही या तालुक्याचा जिल्हा परिषद गटका जिथे त्याला लीड मिळालेला नाही. 51,500 मताचा त्यांना मताधिक्य मिळालेला आहे. आणि राहिला विषय आम्ही काम केलं आहे का न केलं आहे, सगळ्या बाजूने जर समजा राजकारणाच्या भावनेचा जर ढग कोसळला असेल, आंबेगावमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये वाचवू शकलं नाही. 12,000-12,500 मताची आघाडी आंबेगाव तालुक्यामध्ये कुणाला आहे, 9,000 पुढे आहे. येस, माझं म्हणणं असं आहे, माझं असं म्हणणं आहे आमचं म्हणणं हे आत्मचिंतन होत असताना भावनेचा एवढा मोठा ढग ज्या वेळेला फुटला जातो अशा परिस्थितीला आपण सुद्धा त्या परिस्थितीला पाहावं लागतं, त्यामुळे आपल्या हातामध्ये काय नसतं. निसर्गाने एखादी ढगफुटी केली तर आपण हातबल असतो. भावना हा हातबलतेचा मोठा प्रकार आहे लोकशाहीमधला. इंदिरा गांधी गेल्या तर अख्ख्या लोकांना सांगावं लागलं नाही, काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत इंदिरा गांधी नंतर काँग्रेसला निवडून द्या. राजीव गांधीची मोठी हत्या झाली तर राजीव गांधी नंतर सांगावं लागलं नाही कन्याकुमारी काश्मीरपर्यंत की काँग्रेसला मतदान करा. भावना आहे. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेच्या बाबतीत लोकांच्या भावना जागा झाल्यात. आणि मग तसं असतं नसतं तर आंबेगावमध्ये दोन्हीही पाटील एकत्र झाले. दोन्ही पाटील एकमेकांच्या विरोधामध्ये होते गेले 25-30 वर्ष. दोघं एकवटले, दोघांनी ताकद लावली, तरी सुद्धा भावना या असा शब्द या भावनेमुळं बिलकुलही शिवाजी आढळराव पाटील स्वतःच्या विधानसभेमध्ये आघाडी घेऊ शकले नाही. 9,000 मत 12,000 मताने त्यांना आंबेगावमध्ये. मग मला सांगा, तिथं ही परिस्थिती आणि हे तर मग त्या अमोल कोल्हे साहेबांचं तर हे होम टाऊन आहे. या तालुक्याचे सुपुत्र आहे. इथे जुन्नर तालुक्यामध्ये अतुल बेंके, आशाताई भुसके यांनी कोल्हेंना अंगावर घेतलं, म्हणजे तशी खरपूस समाचार घेतला, टीका केली. तुम्ही मात्र शेवटपर्यंत माइल्ड राहिले. हे बघा साहेब, समजा अतुल बेंके काय बोलले भाषणामध्ये किंवा आशाताई काय बोलले किंवा मी काय बोललो, माझ्या पुढे अजेंडा होता की ही सर्वोच्च असलेल्या सभागृहाची उंची, त्याची गरिमा, त्याच्यासाठी पाठवणाऱ्या
खासदारांच्या माध्यमातून जर एक मत मोदींना वाटत असेल आणि मोदी जर समजा जगाच्या माध्यमातून जर देशाचं नेतृत्व तिसरा टाकत असेल आणि आपल्याला ह्या मागच्या 10 वर्षामध्ये वरच्या इंटरनॅशनल लेवलला किंवा राष्ट्रीय पातळीवर आपल्याला काय काय कमवता आलं या देशाला, तर मी त्या बाजू मांडत होतो. ते माझे जे मुद्दे होते ते माझे मुद्दे आणि अतुल बेनकेंचे मुद्दे फार वेगळे होते. 2019 शरददादा सोनवणेंचं भाषण संपूर्ण मतदारसंघ पाहत होता, 2024 लोक भाषण तुमचे ऐकत होतं, एवढं स्थित्यंतर, एवढा फरक, त्याचं काय अर्थ काय? नाही, 2019 माझं जे एकदा सुरुवातीचं एक भाषण पोस्टला झालं आणि ते जर मीडियामध्ये म्हणजे प्रसिद्ध झालं, त्याच वेळेला माझ्या जवळचा असलेला सर्व जो हा समाज होता हा मला येऊन रात्रीचा 12 वाजता माझ्या ऑफिसवर भेटला होता. त्यावेळेस सुद्धा ते म्हणले, साहेब आपण ज्युनियरचे सुपुत्र आहेत, ते ज्युनियरचे सुपुत्र आहेत, तुम्हाला ज्या काही समजा चर्चा करायची आहे किंवा तुमचे मतं मांडायचे ती एका म्हणजे एका बाजूने मांडू नका, त्याच्यावर टीका करणं योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे. कारण आम्ही तुमच्या प्रेमामध्ये अनेक वर्ष काम करतोय, तुमच्या वाडवडिलांपासून आमचे संबंध आहेत, मुंबई मार्केटपासून संबंध आहेत. मी ते भोसलेचं भाषण सोडलं तर त्याच्यानंतर त्यावेळेला सुद्धा महिनाभर निवडणूक चालली होती, मी त्याच्यातून सुद्धा असे एखाद्याशाहीने कुठली टीका त्याच्यापर्यंत केलेली नाही किंवा माझी तुमची ऐकवत नाही किंवा मी पण कधी बोललेलो नाही. कधी कधी माणसाला आक्रमक असणारे शरददादा सोनवणे एवढे मावळ कसे झाले? नाही, मी कधीच मावळ नाही झालो, मी विषयावर बोलणारा माणूस आहे. अमोल कोल्हे आमचा विषय नाही आहे, कुठल्याही वैयक्तिक समजा उमेदवार हा आमचा विषय असू शकत नाही हा, परंतु आपल्याला त्या विषयाशी धरून निवडणुकीमध्ये भावनिक, मला सांगा आज शरद पवार साहेबांची सगळी जर तुम्ही भाषणं पाहिली किंवा त्यांच्या बाजूने सगळे जेवढे लीडर उतरले होते जयंत पाटलांपासून, यांनी लोकांना भावनिक करूनच मताचा पगडा आपल्या बाजूने घेतला. आक्रमक भाषणं आमच्याकडून झाली, आक्रमक भाषणं ही या सत्ताधाऱ्यांकडून झाल्यामुळे ती लोकांना पटली नाही ना. आम्हाला जेव्हा कळतं की आमची जर समजा लाईन अप लाईन चुकते तिथे लाईन सुधारणं ही पण आमची जबाबदारी ना, आमच्या नेत्यांची जबाबदारी आहे, त्याचं आम्ही नुकसान सोसतोय ना, त्यामुळे कधी पॉज घेतला पाहिजे, कधी बोललं पाहिजे, कधी नाही बोललं पाहिजे, कधी कुठल्या विषयावर बोललं पाहिजे, लोकांना ते कधी पटतंय नाही पटतंय, श्रोता ऐकणारा असतो पण तो त्याला काय त्याच्यामध्ये त्या श्रोत्यांना प्रतिबिंबित करायचं असतं हे जर श्रोत्यांना घेऊन जर समजा त्याचं परिवर्तन तुम्ही करू शकत नसाल तर उगल वायफळ चर्चा, वायफळ बडबड किंवा वायफळ कुणाला नाव ठेवण्यामध्ये काय पॉईंट राहतो? अमोल कोल्हे जुन्नरचा छावा, जुन्नरचा भूमिपुत्र आता खासदार झालाय, त्यांना काय शुभेच्छा आणि काय अपेक्षा? नाही, माझी कोल्हे साहेबांना एकच विनंती आहे की कोल्हे साहेब आपण पहिल्यांदा ज्यावेळेला खासदार झाले त्यावेळेला दुसऱ्या खासदारकीपर्यंत एक मोठा गॅप राहिला लोकांच्या मनामध्ये, तो गॅप असा राहिला का तुम्ही ठिकठिकाणी जे ऑफिसेस उघडले तुम्ही तिथं महिन्यातून एकदा, मी म्हणत नाही दर आठवड्याला, कारण तुमचं क्षेत्रफळ आणि दुसरं वेगळं आहे, जे तुमची वाट पाहते त्याचा अभिमान आहे ना आम्हाला, तुम्ही खूप चांगली भूमिका करता आणि राजेत आपले संभाजी महाराज दैवत आहे आपल्या सर्वांचं, या हिंदुस्थानाचा अखंड छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तर अशा व्यक्तींच्या बाबतीत तुम्ही जो आदर ठेवून जी भूमिका पार पाडता त्याच्याबद्दल समस्या असलेल्या व्यवस्थेला, समाजाला, संपूर्ण लोकांना, या मातीला, या माणसांना तो 100% स्वाभिमान आहे. पण तुमची दुसरी बाजू अशी आहे का तुम्हाला ज्या सर्वोच्च विधा लोकसभेमध्ये जे पाठवलंय दिल्लीच्या संसदेमध्ये तिथे तुम्ही तुमचे जे काही समजा प्रश्न मांडताय पोटतिडकीने ते तुम्ही जे चर्चा करताय त्याच्या बरोबरीने तुम्ही मात्र लोकांमध्ये थांबलं पाहिजे आणि लोकांमध्ये तुम्ही थांबले त्यांच्यामुळे तुम्ही बसले तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून आल्या की मला अशी खात्री आहे की लोकांना असं वाटेल की आम्ही जे मतदान केलं ज्या खासदारांना ते आम्हाला भेटतात आमच्याशी बोलतात. तुमच्या दिवसभरामध्ये मोबाईलमध्ये मला माहिती आहे की तुम्ही कधी कधी तुमच्या भूमिकेत असाल तुम्हाला वेळ मिळणार नाही तुमच्या कामामधून, तुमच्या मोबाईलमध्ये बरेच मेसेज येऊन जातील म्हणजे मिस कॉल येऊन जातील, तर ते जे काही 60, 70, 80, 100, 150 जे काही तुमचे मिस कॉल पडतील दिवसभरामध्ये तुमचे शूटिंग संपल्यानंतर किंवा तुमचं काम संपल्यानंतर त्यावेळेला मात्र तुम्ही 100% त्या लोकांना रिटर्न फोन करा. बघा, लोकशाहीमध्ये 100% कामं कोणच करू शकत नाही, कोणच करू शकत नाही, मी पण करू शकत नाही, पण तुम्ही त्यांना जर जबाबदारीने उत्तर केलं, तुम्ही त्यांच्याशी जर जबाबदारीने बोलले तर त्यांना असं वाटतं की बाबा आमचा लोकप्रतिनिधी हा आमच्या एका फोनवर आमच्याशी बोलतात आणि म्हणून हे मी त्यांना सांगावं अशी काही परिस्थिती नाही. शेवटी ते लोकप्रतिनिधी 5 वर्ष राहिले, मी 5 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, त्यांच्या आता सेकंड टर्म आहे, पण मला आनंद होईल त्यांनी सर्व लोकांना जर समजा
या सगळ्या बाबतीमध्ये त्या दिशेने जर समजा त्यांनी जर पाऊल उचललं तर मला असं वाटतं की ते आपलं काम आणि आपला न्याय समस्या असलेल्या शरीर लोकसभेला देतील असं मला वाटतं. राजकारणामध्ये सगळेच पत्ते ओपन करायचे नसतात, काही चर्चा हातचारा करून करायची असते. चर्चा अशी पण होते की तुमची शरद पवारांची चर्चा झाली, तुम्हाला जयंत पाटील भेटले. सध्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांना खूप इच्छा आहे आमदार होण्याची. तुम्ही तर अगोदरच जाहीर केलेलं आहे की काही झालं तर मी विधानसभा लढवणारच. पवारसाहेबांशी तुमचा संपर्क होतोय का किंवा नक्की वस्तुस्थिती आहे? माझा विषय असा आहे, राजकारणाच्या लेकराला किंवा राजकीय वारसा ज्या असलेल्या माणसाला खूप वेगळ्या पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म राहतो. मी त्या कुटुंबातून आहे की माझ्या कुटुंबाला राजकीय वारसा नाही आहे. मला 2007 पासून तर 9 पर्यंत तिकीट घेण्यासाठी मला खूप संघर्ष करायला लागला. माझ्या कार्यकर्त्याने पण खूप संघर्ष केला. आम्हाला विधायक काम करायचं आहे आणि माझा अंतरात्मा मला राहून राहून एकच सांगतो, ज्या छत्रपती शिवरायांचं नुसतं आपण नाव घेण्यापेक्षा आणि त्यांच्या नावाने घोषणा देण्यापेक्षा शिवरायांच्या तालुक्याला आपण या महाराष्ट्राचा मुकुटमणी केला पाहिजे. ही माझी धारणा आहे, माझं स्वप्न आहे. पण हे स्वप्न खुर्चीशिवाय पूर्ण होत नाही. 2014 पण मला तिकीट मिळालं नाही, 9 माझी तिकीट कापली गेली, लोक माझ्या विरोधात गेले. 14 कोण तिकीट कापली गेली, पुन्हा बरेचसे लोक मला विरोधात झाले. पण योगायोगाने मनसेसारख्या चिन्हावर इंजिनावर मला 6 नंबरला माझ्या मटरांसुद्धा मला लोकांनी न्याय मिळवून दिला जनतेने. आणि 14 ते 19 मला खूप चांगलं काम करता आलं असं माझं म्हणणं नाही, परंतु असं लोक म्हणतात की शरद सरोजने खूप चांगलं काम केलं, 50 वर्षाचा बॅकलॉग काढला असं जनतेचं म्हणणं आहे. पण माझं त्यांनी समाधान झालं नाही. मला असं वाटतं की तालुक्याचा खूप मोठा उत्कर्ष होणं बाकी आहे. आल्या पटरा विभागामध्ये MIDC व्हायला पाहिजे. माझ्या सगळ्या आदिवासी भागातल्या लोकांना बुडीत बंधारे बांधून त्यांना पाणी दिलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट की इथली बिमट सफारी आता पैसे आले, सर्व काही झाले, आता आचारसंहितेमध्ये आणून ती चालू व्हायला पाहिजे, पुढं रोजगार निर्माण होईल. चौथी गोष्ट की आपल्या सर्वांच्या माध्यमातून या पर्यटनला आपण एक उत्कर्षाची दिशा दिली पाहिजे आणि चांगलं काम करण्यासाठी आपण पुढचं पाऊल टाकलं पाहिजे आणि बिमटचे आले थांबले पाहिजे ज्याच्यावर आपण आंदोलन छेडलं. आणि सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला फार मोठ्या पद्धतीची एक संधी आहे. जुन्नर हे संधीचं ठिकाण आहे, खूप काम करण्यासारखं आहे आपल्याला. परंतु हे काम करायचं असेल तर त्याच्यासाठी खुर्ची ही विधायक कामासाठी महत्वाची आहे. मला आमदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, हा जो समजा आमदार आहे या गोड शब्दाला काही लोक जे सातत्याने स्वप्न पाहून काम विचार करतात ते ठीक आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला वाटतं की मला आमदार व्हायला पाहिजे. पण आमदार म्हणजे फार मोठी जबाबदारी असा मानणारा मी आहे. मला 5 नाही संधी मिळाली आता 14 ते 19 ते 24. पण साहेब मी जनतेत काम करत राहिलो नाही, थांबलो नाही, विनम्रपणे पुन्हा जनतेत गेलो, काम करतोय. परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरण एवढी बिघडलेली आहे. महायुतीमध्ये मी आशाताई आणि अतुल बेनके आहे आणि आपल्याला वास्तव्याने बोललं पाहिजे की आमच्या तिघांमध्ये हे तिकीट विधानसभेची विद्यमान आमदारला देण्याचाच प्रोटोकॉल आहे. आम्ही तिघे एकत्र असल्यामुळे विद्यमानलाच ती संधी मिळते, त्यामुळे त्यांना हे तिकीट मिळण्याची. विधानसभेला महायुती राहिली तर? नाही, आता तर ती परिस्थिती अजून महायुती तुटली नाही. जर तर हे तुटल्यानंतर होईल. पण इनफॅक्ट आता जर पाहायला गेलं तर महायुती जागेवर आहे, महाआघाडी जागेवर आहे. नुकताच निकाल लागलाय. महायुती जेव्हा जागेवर राहील तेव्हा अतुल बेनके हे महायुतीचे उमेदवार होते. मग आशाताईंनी काय करायचं आहे तो आशाताईंचा विषय आहे. मी काय करायचं तर मला जनतेत राहावं लागेल, मला काम करावं लागेल. माझी कामाची पद्धत आमदार म्हणून नाही, माझी कामाची पद्धत लोकांच्या संवेदना आणि जुन्नरचं नाव, जे माझ्या अगोदर कोणी किल्ले शिवनेर या नावाने उल्लेख केला नाही, माझ्या अगोदर कोणी शिव जन्मभूमी म्हणून उल्लेख केला नाही. या तालुक्याला लांब पल्ल्याचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते व्हायला पाहिजे याचाही विचार कोणी कधी मनात आलेला नाही. या कोर्टाला न्यायविधीची चांगली कोर्टाची बिल्डिंग व्हायला पाहिजे, अष्टविनायक व्हायला पाहिजे, भिल्ला जिजूर व्हायला पाहिजे. किंबहुना एवढ्या मोठ्या बौद्ध लेण्या असताना, 2 मोठे प्रचंड ताकदीचे गणपती आपल्या भावनेने आपल्याशी जोडले असताना, छत्रपती शिवरायांचा जन्म असताना आणि यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची निर्मिती करताना पहिल्यांदा शिवनेरी किल्ल्यावर येऊन मंत्रिमंडळाची जी बैठक घेतली,
एवढा मोठा राजकीय वारसा असताना आणि एवढा मोठा धरणाचा माझ्या कष्टकरी शेतकऱ्याचा तालुका असताना, हा अजूनही तालुका धडपडतोय, हा आजही तालुक्यामध्ये बराचसा भाग पाण्यापासून वंचित आहे, आजही आम्ही पर्यटनाच्या संध्या शोधतोय, आजही माझा आदिवासी भागातल्या महिला किंवा पुरुष या रोजच्या कामाच्या निमित्ताने बाहेर पडून आज त्या वनवर हिंडतायत, मग या सगळ्या गोष्टीला उत्तर जर द्यायचं असेल तर मला असं वाटतं की संवेदना पद्धतीने मला त्या खुर्चीची बैठक ही विधानसभेमध्ये त्या तत्परतेने मांडून मला स्वप्न तालुक्याचं पूर्ण केलं पाहिजे असं माझं मत आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.